खिळदार शरीर यष्टी हे प्रत्येकाचे स्वप्न असते, त्यासाठी तो अपार कष्टही घेतो. या व्यायाम करणाऱ्या तरुण तरुणींसाठी येथील उद्योजकांनी पारंपरिक व्यायाम शाळेला बगल देत नवीन अत्याधुनिक जिम तयार केली आहे. झी मराठीवरच्या तुझ्यात जीव रंगलाय मालिकेतला राणा दायब यांच्या हस्ते आजचा प्रारंभ करण्यात आला. नमस्कार. फिटनेस फर्स्ट या जिमचे ज्यांच्या हस्ते उद्घाटन झाले असे लोकप्रिय अभिनेते तुझ्यात जीव रंगला फेम राणादा उर्फ हार्दिक जोशी, या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ गोरे, किरणशेठ पांढरे, प्रकाश वाडेकर, शेखर घोगरे, रायशेठ गोरे, माजी नगरसे आमदार मंगलताई गोरे, अर्गणताई आणि सर्व जमलेले बंधू आणि भगिनी, काकाचा प्रयत्न केला. मला वाटतं तुम्हाला जिम आवडलं असेल, तुम्ही भाषणा सांगता. ओके, तर मेन उद्दिष्ट असं आहे की आपले तरुण मुलं जे आहेत हे सगळ्यांची फिटनेस फर्स्ट आपण मुद्दाम नाव दिलं की आयुष्यामध्ये आपल्याला काय पाहिजे तर फिटनेस फर्स्ट पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुमचं लाईफ वाढू शकत नाही. म्हणून आपण फिटनेस फर्स्ट टाकलं आणि हे आपल्या जिमचं वैशिष्ट्य असं आहे की सगळी मशिनरी आपण जी आहे ती इम्पोर्ट केलेली आहे. सभी इम्पोर्टेड मशीन आहेत. 6000 स्क्वेअर फूट मध्ये आपली जिम आहे. त्याच्यानंतर 700 स्क्वेअर फूट आता आपला योगा झुंबा वगैरे आहे. आणि विशेष म्हणजे उच्च शिक्षित जे आपले ट्रेनर आहेत, आहार तज्ञ असेल किंवा ट्रेनर असेल, हे काही मुंबईचे काही पुणेचे आहेत. म्हणजे आपल्याकडे 100% जो जिम करेल त्याला आउटपुट मिळणार असं आपण प्लॅनिंग केलं आहे. एक नवीन अमेरिकेचं धर्तीवर क्रॉसफिट निघाले ते पण आपण आणलेलं आहे. आणि याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांना सुद्धा स्वतंत्र वेळ आहे, दोघांना सुद्धा जिम करता येईल, व्यायाम करता येईल, प्राणायाम योगा सगळं करता येईल. महिलांसाठी पण सर्टिफाईड लेडी ट्रेनर आहेत आणि महिलांनी सुद्धा ह्या निमित्ताने जास्तीत जास्त आपल्या घरातून घरगुती याच्यातून जरा आपल्या तब्येतीवर लक्ष द्यावे, योगा प्राणायाम सगळं शिकावे किंवा करून घ्यावे असे मला वाटतं. असो, तर ह्या असे अत्यंत चांगल्या प्रकारच्या जिमचं मी प्लॅनिंग केलं. भाऊ तुला सांगायला आनंद वाटतं की 4 ते 5 दिवसात जवळजवळ 400 बुकिंग झाली आपली. एक उच्च रेकॉर्ड झालेला आहे, 400 बुकिंग झाली. मला वाटलं 200 होईल का नाही, पण कालपर्यंत 400 बुकिंग झाली. आजच्या दिवसच हा रेट आहे, उद्यापासून रेट वाढणार आहे, त्यामुळं लोकांनी लवकर बुकिंग करून घ्यावे. आणि पुन्हा एकदा दादाजी धन्यवाद आपण आलात. करता तुम्हाला 2 तास करा, तासभर करा, जसा लागेल तसा तुमचा व्यायाम करून घ्या, चांगल्या तज्ञाकडून करून घ्या, अशा प्रकारची चांगली सुविधा चाकणमध्ये ह्या ठिकाणी अशोकरावांनी उभी करून दिलेली आहे. मी अंतकरणापासून अशोकराव भोजबळ आणि त्यांच्या फॅमिलीला आपण अनेक लोकांचं आयुष्य या ठिकाणी वाढणार आहे
किंवा शारीरिक संपदा त्या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून अंतकरणापासून आपण असणाऱ्या परिवाराला या असणाऱ्या व्यवस्थेच्या माध्यमातून शुभेच्छा या ठिकाणी देतो. बंधू आणि भगिनी, आपले सर्वांचे सहकारी राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक आमचे जेव्हा भावाचे सहकारी मित्र अशोक शेठ भुजबळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी फिटनेस फर्स्ट या नवीन जिमचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. त्या निमित्ताने ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे नायक राणादा उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर त्यामध्ये ज्यांनी आपले विचार मांडले ते किरणदा व्यासपीठावर उपस्थित असलेले या नगरीचे नगराध्यक्ष शेखरदा माजी नगराध्यक्ष राजेंद्रदा अशोक दादा त्याचप्रमाणे पक्का पक्का दादा कृपया दा या शब्दामध्ये दादा हे आदरयुक्त शब्द सामावलेला आहे म्हणून राणादा हे आजचं ज्यांचं हस्ते उद्घाटन झालं ते अतिशय योग्य पद्धतीने झालं. खरं म्हणजे राणादा तुमचा हात लावा जिमला आमच्या तरुणांचं नवीन जे व्यायाम करायला येणार आहे त्यांचं नशीब म्हणायचं की त्यांना तुमच्याकडे बघून असं वाटतं की मला पण यांच्यासारखं व्हावं. मी कालच जिम बघून गेलो, मला असं वाटायला लागलं की मी आता उद्यापासून जिमला येणार. तर अशोकराव माझे मित्र आहेत, पैसे काय घेणार नाहीत, तुम्ही फुकट काय व्यायाम करणार नाही. अशोकराव खरंच चांगली जिम केली, सातारा शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट अद्यावत आणि सर्व सोयीनियुक्त अशी पहिल्यांदा जी मी पाहिली कापून साधा स्क्वेअरफुटामध्ये जवळपास 4 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट असल्याची केली. सगळ्या प्रकारचे व्यायाम करायची साधनं अत्याधुनिक साधनं इम्पोर्ट केली आणि चांगल्या पद्धतीने मांडणी केली. साधा स्क्वेअरफुट जरा हायवेला गुंतवणं एक अशोकरावांचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे की चाकांचं आरोग्य आबाधित राखायचं काम अशोकरावने सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे मला असं वाटायला लागलं की आजपासून मी व्यायाम करणार, उद्यापासून नक्की व्यायाम करणार. खरं व्यायामाचं महत्व मला माहिती आहे पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये श्रीमंती कशामध्ये मोजली जाते तर ती त्याच्या शारीरिक संपत्तीवर, त्याची शारीरिक संपदा कशी आहे त्यातून खरा माणूस श्रीमंत समजला जातो. खरं म्हणजे मी खूप श्रीमंत माणसं पाहिली परंतु श्रीमंतीचा आस्वाद घ्यायला त्याच्याकडे शेती असली बरोबर नाही, ती माणसं सगळ्यात गरीब समजली जातात. खरं म्हणजे आयुष्यभर आपण आपला उद्योग व्यवसाय करतो, नोकरी व्यवसाय करतो, पैशाच्या मागे लागतो, नाही ते करत असतो, पैसे कमवण्याच्या भाई गडबडीमध्ये आपण सर्व काही करतो, आपलं आयुष्य जवळपास खर्च घालतो आणि खूप पैसा कमवतो आणि ह्या गडबडीत आपण तब्येतीकडे लक्ष द्यायचं राहून जातं आणि ज्यावेळी पैसा खूप येतो त्यावेळी ते पैसे वापरायला आपल्याला त्यासाठी उपयोग होऊ घ्यायला आपलं शरीर जागवण्याला ती मोठी चक्र आहे. हे चक्र सांभाळणं ज्याला जमलं तो सगळं श्रीमंत. पैसे येतील तेव्हा ते आपल्याला उपभोगता आले पाहिजे, तरच त्या पैशाचा उपयोग. खरं म्हणजे पैसे खूप येतात परंतु बाकीच्या खाण्यापेक्षा गोळ्या खूप खायला अन्न कमी खातो पण गोळ्या जास्त खातो. मग त्यावेळी सकाळी पाटे लवकर उठायचं, 4 वाटच कुठेतरी पाटे फिरत जायचं, पण छोटा मोठा व्यायामाच्या पाठीमागं लागायचं. पैसे खूप आहेत पण वेळ मिळत नाही. ह्या दुष्टचक्रामध्ये अडकण्यापेक्षा आपण दररोज थोडा थोडा व्यायाम हा केलाच पाहिजे. जीवनाचा
चार कशामध्ये आहे, जीवनाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आपल्या जर आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपलं शरीर हे पहिलं प्राधान्य दिलं तर पुढचं काम करावं. उत्पन्न साधारण एखादा रुपया कमी मिळेल पण गेलेले शरीर आपल्या परत मिळणार नाही ही प्रत्येक गोष्ट आहे. आणि म्हणून आपण आता माझ्याबरोबरचे अनेक सहकारी मित्र दिसतात, कॉलेजला असताना मी पण जिममध्ये जायचो, आता अशोकराव सुद्धा तालमीज होते, त्यांची पहिलवान मी पण पहिलवान होतो. आता माझ्या शरीरेष्टू जाऊन आता माझा कान फुगलेला आहे, मी कुस्ती केलेला आहे, परंतु कालांतराने कामाच्या व्यापात मला तालीम करता आली नाही, परंतु मी व्यायाम मात्र कायम करत राहिलो. याचं कारण आपण दिवसभरामध्ये किती कष्ट करतो त्यामध्ये आपल्याला एक स्फूर्ती राहते, शारीरिक आपल्याला एनर्जी राहते, ऊर्जा राहते, ती फक्त नियमित व्यायामाने राहते. आणि आपल्यामध्ये आपल्या कामामध्ये जर चांगलेपणा आणि कायम सातत्य पाहिजे असेल, टिकवायचं असेल तर आपण व्यायाम केला पाहिजे. असं ग्राउंडचा कौतुक याच्यासाठीच करतो. अतिशय मोक्या जागेत त्यांनी सुरू केली आणि आपल्या सगळ्यांना संधी उपलब्ध करून दिली. आज चाकणच्या बऱ्याच तरुणांना आता ह्या जिमचा मोठा फायदा होणार आहे. जवळ येण्या जाण्यासाठी हायवेवरती पार्किंगची जागा व्यवस्थित आहे आणि सगळी साधनं आहेत. विशेषतः महिलांसाठी पण आपण काही योजना या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. नाव माहिती आहे झुंबा, अजून काय योगा, अरेबियन डान्स, अजून काय सांग. फॅट लॉस, एबीएस पायलट्स, भांगडा, बॉलिवूड डान्स, हिप अँड सिम, आता हे सगळे नवीन प्रकार आहेत व्यायाम. आता हे आपल्या मंडळीला माहीत नाही का दादा, आपण जोर बैठका आणि बाकीच्या तालीम गोष्टी करायचो. आता नवीन व्यायामाचे प्रकार निघाले, ते खरं म्हणजे नवीन तरुण जे वर्ग आहे आता एक फॅशन आहे, फॅशन म्हणण्यापेक्षा गरज आहे तरुणांची. आम्ही बऱ्याच वेळा पाहतो बरेचसे तरुण जिममध्ये जातात, बरेचसे तरुण आपल्या शरीराविषयी आकर्षण वाढलेलं आहे, आपलं शरीर चांगलं असं प्रत्येक तरुणाला वाटतं, ही एक चांगली बाब आहे. आणि त्यासाठी चांगल्या चांगल्या जिमसुद्धा या परिसरामध्ये MIDC मध्ये पुणेसारख्या शहरामध्ये वाढत चाललेलं आहे. याचं कारण तरुणांचा वर्ग त्या ठिकाणी आकर्षणला जातो. सातारमध्ये ही जी पहिल्यांदाच एवढी मोठी जिम होती आहे, ही चांगली सोय या ठिकाणी मुलांची झाली आणि यातून महिलांनासुद्धा एक चांगली जिम या ठिकाणी सोय करून अशोकरावांनी दिली. त्याचं वेळापत्रक वगैरे त्याचं नियोजन सगळं अशोकरावांनी ठेवलेलं आहे. एक चांगलं काम या ठिकाणी झालं, चांगल्या व्यक्तीच्या हस्ते या जिमचं उद्घाटन झालं. राणादायक या आपल्या सर्वांच्या अतिशय चांगलं काम करणाऱ्या चांगल्या सिरियलमध्ये एक नायकाच्या रूपामध्ये आपण त्यांना रोज पाहतो. आज प्रत्यक्ष तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी आले, त्यांचं मनापासून मी आभार मानतो. आपल्या सगळ्यांना आणि अशोकरावच्या जिमला मला पण शुभेच्छा देऊन या ठिकाणी. सगळ्यात आधी सगळ्यांची क्षमा मागतो, उशीर झाला मला यायला, त्याबद्दल सॉरी. सकाळपासून आम्ही गाडीत असतो, कधी पोचतोय कधी पोचतोय असं झालं होतं, तर त्याबद्दल क्षमा मागतो. मान्यवरांचे आभार की मला इकडे बोललो, खूप छान वाटलं. ॲक्च्युली असं बोलायला सांगितलं मला खूप टेन्शन येतं की काय बोलायचं, त्यामुळे तिकडे सगळे बोलून झालेले असतात, त्यांच्याकडनं मी थोडं थोडं घेतो आणि बोलतो. पण मी जास्त काही औपचारिक बोलणार नाही, मी माझा स्वतःचा अनुभव सांगेन. मी स्वतः जवळजवळ 14 ते 15 तास शूट करतो रोज, त्याच्यानंतर 3 तास मी जिम करतो आणि मगच झोपतो घरी जातो. मग भले माझी झोप 2 तास असू दे ना 3 तास असू दे, माझ्या आयुष्यात मी फिटनेसला पहिलं महत्त्व दिलं आहे, म्हणजे फर्स्ट महत्त्व, म्हणून ते फिटनेस फर्स्ट आहे. आणि मालिकेत आम्ही नेहमी म्हणत असतो, फिट राहाल तर आयुष्य हिट राहील, त्यामुळे तुम्ही पण घ्या. आणि मला असं वाटतं की त्यांनी इतकी छान तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे जिम, इतके चांगले चांगले इक्विपमेंट्स आहेत, मी आत्ता बघितलं खूप चांगले आहे. माझ्यामध्ये कोल्हापुरात पण फार कमी जिम आहेत अशा, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष मी कोल्हापुरात राहतो आहे, जवळजवळ प्रत्येक जिममध्ये मी व्यायाम केलेला आहे. मला नाही वाटत की इतक्या सगळ्या इक्विपमेंट्स तिकडे असतील, त्यामुळे असं मला वाटतं की चाकणचा नक्कीच फिटनेसमध्ये फर्स्ट नंबर लागेल, तर सगळ्यांचा लाभ घ्यावा. आणि बोलून इथे आल्यानंतर माझं बंदच होतं काम करायचं, की काय काय बोलायचं काही कळत नाही. लवकरच मालिकेचे 900 भाग पूर्ण होणार आहेत. जसं तुम्ही राणावरती प्रेम केलं तसं राजा राजगोंडावर पण करा, नक्कीच तुम्हाला राजा राजगोंडा आवडत असेल, तो राणाचा आहे तुम्हाला कळलं असेल. आणि अजून एक सांगेन की थोडं विषयांतर बोलतो, की जसं आत्ता तुम्ही म्हणलात की सर म्हणले की
राणादा इकडे आले जिमचं भाग्य किंवा तर ऍक्च्युली माझं भाग्य की मला तुम्ही इकडे बोलवलं, कारण की माझं लहानपणापासून स्वप्न होतं, मला माझ्या आईमुळे फिटनेसची आवड झाली. माझी आई नेहमी हेच खाऊ नको तेच खाऊ नको असं राहा, कारण माझ्या घरात सगळे असे ओव्हर साईज आहेत, माझे वडील माझे भाऊ वगैरे, तर तिचं माझं फिटनेसवर जास्त लक्ष असायचं. आणि जेव्हा मी या कलाक्षेत्रात आलो तेव्हा माझं असं होतं की नुसतं अभिनयाकडे लक्ष न देता फिटनेसकडे पण लक्ष दिलं पाहिजे. मराठी इंडस्ट्रीमध्ये फार कमी लोक आहेत, आता आता सगळ्यांना उपलब्ध झाले आहेत, सगळ्या जिम्स उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे सगळे फिटनेसकडे लक्ष देतात. पण माझं एक स्वप्न होतं की जेव्हा माझी एंट्री होईल इंडस्ट्रीमध्ये तेव्हा लोकांनी फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे, माझ्या फिटनेसकडे लक्ष नाही तर त्यांच्या फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आज जेव्हा मी व्यायाम करत असतो तेव्हा लोक येऊन मला म्हणतात की आम्ही एक नवीन ऐकलं आहे की लोकांना सलमान खानसारखी बॉडी करायची असते, आमिर खानसारखी बॉडी करायची असते, पण आता मला राणासारखी बॉडी करायची. याच्यापेक्षा मोठ्या आवड माझ्यासाठी मला नाही वाटत की आयुष्यात कुठचं असेल. आणि ही जर गोष्ट चांगली असेल, प्रत्येक मुलांनी किंवा प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यातला एक तास जरी जिममध्ये दिला तर मला असं वाटतं की त्याचं आयुष्य 2 मिनटं तरी कुठेतरी वाढेल. म्हणजे हे नाक्यावरती टवाळक्या करण्यापेक्षा एक तास जर आपण जिममध्ये घालवला तर नक्की तुमचं आयुष्य हिटच होईल. आणि मग ते तुम्ही समजून जा कसं होईल, जसं त्यांनी सांगितलं की गोळ्या वगैरे सगळं बाजूला राहील आणि आपलंच आपला आपणच आपल्याला सुंदर वाटायला लागेल. त्यामुळे आयुष्याकडे आयुष्यात असताना फिटनेसला कुठेतरी पहिलं महत्त्व द्या. त्यांनी एवढं छान नाव ठेवलं आहे फिटनेसवर, तर तुम्हीसुद्धा फर्स्ट महत्त्व फिटनेसला द्या आणि मालिकेवर असंच प्रेम करत राहा. लवकर 1000 टप्पा गाठू आपण आणि नंदिताची वाट लावायला आता आरार आलेला आहे. सो तुम्ही बघत असाल कुठ्टा बसता पप्याला आणि तो नंदिताच्या गँगला मारतोच आहे, तर प्रेम करत राहा. नंबर 1 आलो होतो आपण गेल्या गुरुवारी, कळलेलं आहे आम्हाला की 1 आलो आपण, तर अजून TRP टप्पा आपण गाठू. माझ्याकडून आमची राणं नव्हतं तेव्हा TRP कमी झाली होती, तर आज राजगोंडा आला आहे तर TRP परत वर आली, कारण तुमचं प्रेम आहे. कारण की मला नाही वाटत की 850 एपिसोड नंतर कोणत्या मालिकेला इतका उदंड प्रतिसाद मिळाला असेल जो आमच्या मालिकेला मिळतोय. हे तुमचे आशीर्वाद आहेत, ते असेच आमच्या पाठीशी असू देत, असंच प्रेम करत राहा. काय चालतंय ना बा, तुम्हाला इथे राजाचा स्वॅग माहिती आहे की नाही? राजाचा स्वॅग ते माहिती आहे, बोलून दाखवा, कोणीतरी बोलून दाखवा, कोण बोलून दाखवेल, दाखवा दाखवा बोलून घ्या, मग सगळ्यांना कळेल की राजाचा स्वॅग काय. तुमचं झालं की मी करून दाखवतो. राजा राजगोंडा कडक 2-3 शब्द राहिलेत त्याच्यात, ते मी पूर्ण करतो. ये रे राजा राजा राजगोंडा थँक्यू थँक्यू सो मच. आणि निवेदकांचे आभार, तुम्ही खूप छान बोलता. मी म्हणजे अंजलीबाईंच्या पार्टीत असते त्यामुळे त्यांचे कौतुक करायलाच लागेल मला, नंतर घरी फटके मिळतील. थँक्यू थँक्यू सो मच. खूप लक्ष द्यायचं आणि सिरियल बघत राहायची बघा, नाहीतर परत कारवारला जाते आम्ही. थँक्यू थँक्यू. अत्याधुनिक तंत्र वापरून या जिमची उभारणी करण्यात आली असून वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ सेक्शन मध्ये शरीर प्रियदाय बनविणे तसेच आरोग्य कसे चांगले राखावे हे शिकवले जाते. पारंपरिक योगासनांच्या जोडीला अत्याधुनिक साधन सामग्री वापरून त्याने कशी केली जातात हे शिकवले जाते. ॲरोबिक्स आणि झुंबा या डान्स प्रकारांचा वापर करून आपल्या शरीराची लवचिकता आणि आरोग्य कसे व्यवस्थित राखता येईल हे शिकवले जाते. सर्व व्यायाम प्रकार तंत्रशुद्ध पद्धतीने कसे करता येतील येथील उच्च प्रशिक्षित प्रशिक्षकांद्वारे शिकविले जाते. प्रत्येकाने या आधुनिक कॅम्पलिन फिटनेस क्लब मध्ये आपली सुदृढ आणि पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी यावे म्हणून या तरुण उद्योजकांनी व्यायाम व्यवस्था केली आहे. झी मराठीवरच्या तुझ्यात जीव रंगला आहे मालिकेतला राणादा त्यांच्या हस्ते आज प्रारंभ करण्यात आला.
सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट न्यूज साठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।